नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंनो दुष्काळग्रस्त परिस्थितीवरती आपल्याला मात करायची असेल टँकरमुक्त गाव करायचं असेल तर आपल्याला लोकसहभागातून जलक्रांती राबवणं गरजेचं आहे मंडळी आजचा आपला विषय लोकसहभागातून जलक्रांती आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे महादेव गोमारे मुक्काम पोस्ट बाभळगाव तालुका जिल्हा लातूर नमस्कार सर नमस्कार आपलं या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमकडून स्वागत सर सर्वप्रथम जलक्रांती ही संकल्पना काय आहे आणि ती कशा पद्धतीने राबवली जाते जलक्रांती ही बाहेरनं कुठनं येणारी ही संकल्पना नाही किंवा ही क्रांती नाही आहे जलक्रांती प्रत्येक गावाने आपल्या गावात ही करायची असते प्रत्येक गावावर पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब जर त्या गावकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये मातीमध्ये शेतामध्ये गावामध्ये जर मुरवला तर त्या गावची जलक्रांती व्हायला वेळ लागणार नाही ते गाव पूर्णपणे जलयुक्त होईल ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे आणि या पद्धतीनं आपण काम करत आहोत अच्छा सर साधारण ही जी संकल्पना किंवा ही जी जलक्रांती आहे ही कशा पद्धतीने राबवली जाते त्याची रूपरेषा काय याचं स्वरूप असं होतं की मराठवाड्यामध्ये अनेक गावामध्ये त्यावेळेस आम्ही पाहत होतो की टँकरनी पाणी व्हायचा अनेक गावामध्ये टँकरही दिवस दिवस जायचं नाहीये शेतीला तर उन्हाळ्यामध्ये पाणीच नव्हतं अशा परिस्थितीमध्ये विचार केला की ही सारी परिस्थिती बदलायचं असेल तर काय करावं लागेल आणि म्हणून मराठवाड्यातल्या सरपंचाची एक सरपंच परिषद आपण बेंगलोरमध्ये आयोजित केली होती बेंगलोरच्या आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रममध्ये या सरपंच परिषदेला मराठवाड्यातनं आपण दोन हजार पाचशे सरपंच घेऊन गेलो होतो मराठवाड्यातनं आणि या ठिकाणी जी तीन दिवसाची आमची सरपंच परिषद झाली या सरपंच परिषदेचा एकंदरीत सूर असा निघाला की गावं जर सक्षम करायचं असतील गावं स्वयंपूर्ण करायचे असतील गावातल्या गावा आत्महत्या थांबवायच्या असतील गावातल्या लोकांचं स्थलांतर थांबवायचं असेल शहरामध्ये तर त्या गावामध्ये पाणी पाहिजे आणि म्हणून या कॉन्फरन्समध्ये एक असा निर्णय घेतला की आपण पाण्यावर काम करायचं आहे आणि या दृष्टीनं आपण पाण्यावर काम करायला सुरुवात केली पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण ठरवली ती म्हणजे ही सारी कामं आपणाला लोकसहभागातून करायचे आहेत लोकांना सोबत घेऊन करायचे मग तन धन मन ह्या प्रत्येक बाबतीमध्ये त्या गावातला नागरिक शेतकरी आपणाला सहभागी करायचा हा पूर्णपणे या कार्यक्रमाचा आमचा उद्देश होता आणि या पद्धतीनं आम्ही काम करत गेलो सर साधारण ही जलक्रांती अभियान राबवत असताना शासन कर्मचारी आणि गावकऱ्यांचे हे राबवत असतानाचे काय अनुभव आहे हो तुम्हाला दोन हजार तेरामध्ये आम्ही तीन गावांमध्ये हा कार्यक्रम सुरू केला साधारणपणे गावं निवडताना आम्हाला साधारणपणे तीन महिन्याचा कालावधी लागला कारण आमचं एक कन्सेप्ट होती यामध्ये की भूमिका होती आमची की लोकांना यातना सहभाग पाहिजे लोकांचा सपोर्ट पाहिजे लोकांचा याच्यामध्ये आर्थिक सहभागी पाहिजे आणि मग तीन गावं ज्यावेळेस आम्ही ही निवडली त्या तीन गावामध्ये आम्ही अनेक वेळेस लोकांच्या मिटिंग घेतल्या आणि यावेळेसच्या गावकऱ्यांचे आणि शासनाचे अनुभव खूप वेगवेगळे आम्हाला दृष्टीस आले सुरुवातीला आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये तीन गावं निवडली एक शिरूर अनंतपाळ ज्या गावातनं घरणी नदी जाते कातपूर ज्या गावातनं एक ओढा आहे आणि तिसरं गाव निवडलं आम्ही बाबळगाव ज्या ठिकाणी गावतळ आहे या ठिकाणी काम करत असताना ज्यावेळेस आम्ही लोकांसमोर आमचे मुद्दे मांडले की या गावामध्ये आपल्याला पाण्याचं काम करायचं आहे तुम्ही पन्नास टक्के रक्कम द्या आणि पन्नास टक्के रक्कम तुम्हाला आमची आर्ट ऑफ लिंग संस्था देईल किंवा कुठल्याही सोर्सेसमधून आम्ही तुम्हाला पन्नास टक्के रक्कम देऊ पन्नास टक्के रक्कम तुम्ही द्या गावकऱ्यांना ज्यावेळेस आम्ही हा मुद्दा मांडला त्यावेळेस गावकऱ्याकडनं प्रतिक्रिया आल्या की पन्नास टक्के रक्कम आम्ही का द्यायची एवढं मोठं काम आपण करू शकू का हे काम आपलं नाही आहे हे काम शासनाचं आहे यासाठी मीच का पैसा द्यायचा अशा अनेक प्रश्न आपल्याला आले पण ज्यावेळेस आम्ही तीन महिने सातत्यानं गावकऱ्यांशी मिटिंग घेतल्या चर्चा केल्या गावकऱ्यांना सारे मुद्दे समजून सांगितले त्यावेळेस आम्ही चिरुरांपळ गावामध्ये काम करताना साधारणपणे पस्तीस हजार रुपये त्या गावातनं लोकवाटा जमला आणि ह्या पस्तीस हजार जमलेल्या लोकवाट्यातनं त्या गावामध्ये आटर लुईंगच्या टीमने आमच्या काम करायला सुरुवात केली आणि बघता बघता परिस्थिती अशी झाली की ज्या गावामध्ये पस्तीस हजार गोळा करण्यासाठी आम्हाला तीन महिने लागले त्या गावामध्ये ज्यावेळेस काम सुरुवात झालं त्यावेळेस बघता बघता फक्त वीस दिवसामध्ये साडेपाच लाख रुपये त्या गावातनं जमा झाले आणि तेवढाच पैसा त्या गावामध्ये आट ऑफ लिहूनं दिला आणि साडे अकरा लाखामध्ये त्या नदीचं काम पूर्ण झालं आणि साधारणपणे दोन किलोमीटर झालेलं काम त्या गावचं नदीचं ज्यावेळेस पाऊस पडला त्यावेळेस ती पूर्ण नदी अशी पाण्यानं भरून गेली ज्या गावाला पंधरा दिवसाला पाणी यायचं ते गाव रोज लोकांना पाणी मिळायला लागलं आणि लोकांमध्ये एक चमत्कार झाला आणि मेन व्हाईलमध्ये मग शासनाच्या लक्षात आलं की हे काम काहीतरी वेगळं आहे ज्या कामासाठी शासनानं आम्हाला ऐंशी लाखाचं इस्टिमेट दिलं होतं ते काम साडे अकरा लाखात पूर्ण झालं जे जा शासकीय लोक आमच्यासोबत यायला तयार नव्हती ते, ला ते म्हणायला लागले की नाही आपल्याला सोबत काम करायचं आहे आणि या कामासाठी शासनानं बंधाऱ्यासाठी एक लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी दिली अशा पद्धतीनं ही खऱ्या अर्थानं ही लोकचळवळ त्या ठिकाणी बनली अशाच पद्धतीनं बाबळगावचा आम्हाला अनुभव आला कातपूरचा अनुभव आला बाबळगावमध्ये बाबळगावच्या डोक्यावर एक गावतळं आहे कारण पूर्वी अशी एक आपल्याकडे संकल्पना होती की पाण्याची सोर्सेस त्या गावची ती गाव तयार करायचं पण काळाच्या ओघामध्ये हे तळ पूर्णपणे गाळानं भरलेलं होतं आणि आम्ही त्या घरातला गाळ काढला आणि पहिल्याच वर्षीच्या पावसामध्ये तळ पूर्णपणे भरलं आणि तळ भरल्याबरोबर गावातल्या खालच्या भागातले जेवढे काही विहिरी आणि बोर्स आहेत ते पूर्णपणे पाण्याने भरले म्हणजे ज्या गावाला टँकर चालू होतं दुसऱ्याच वर्षी त्या गावचं टँकर बंद झालं तर अशा पद्धतीनं हे लोकांची जी चळवळ आहे लोकांचा सहभाग आहे या पद्धतीनं आम्हाला मिळत गेला आणि शासन या कामासाठी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला सोबत आलं अच्छा म्हणजे साधारण तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला निधीही उपलब्ध होत गेला का काही वेळेला आपल्याला काम करत असताना निधींची जी उपलब्धता आहे त्यासाठी तुम्हाला काही विशेष काम करावं लागलं का दोन हजार तेरामध्ये जे आम्ही कामं केली तीन गावांमध्ये त्याचे एवढे प्रचंड चांगले परिणाम नेक्स्ट मान्सूनमध्येच आम्हाला मिळाले खूप छान म्हणजे ज्या गावाच्या विहिरीला बोरला पाणी नव्हतं विहिरी बोर बंद पडले होते त्या पावसाळ्यानंतर ताबडतोब चालू झालं तीन तीन किलोमीटरच्या परिसरातल्या विहिरी आणि बोरला पाणी वाढलं दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस लोकांमधनं ह्या सारा मेसेज पसरला वृत्तपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून तस लोकांना वाटलं की हे काय ते वेगळं काम आहे आणि दुसऱ्या वर्षी अनेक गावातनं मागणी आली आम्हाला की आमच्या गावामध्ये काम आहे आणि आम्ही पैसा द्यायला तयार आहेत आणि दुसऱ्या वर वर्षी आपण ज्या वेळेस नदीचं काम घेतलं ज्या नदीचे वीस किलोमीटरचं काम आपण चौदा पंधरामध्ये केलं त्या गावामध्ये काम करत असताना तब तब्बल दुष्काळी परिस्थिती असतानाही दीड कोटी रुपये या सहा गावातल्या लोकांनी आम्हाला दिले याचं दोन कारण आहेत लोकांचा पैसा देण्याची सर्वात महत्वाचं एक कारण आहे की लोकांना या कामाचे परिणाम दिसले रिझल्ट दिसले तुमच्या तुमच्यासोबत केव्हा येतील जोपर्यंत तुम्हाला त्या कामाचे परिणाम दिसणार नाहीत केलेल्या कामाचे प्रचंड चांगले परिणाम लोकांना दिसले आणि दुसरं महत्वाचं कामामध्ये असणारी पारदर्शकता कुठल्याही कामामध्ये लोकांचा पैसा जो आहे हा लोकांचा पैसा संस्था आम्ही किंवा आमची कार्यकर्ती कोणीही आमच्याकडे घेत नाही यासाठी आम्ही त्या गावच्या लोकांची एक समिती नेमतो त्या गावात नेणारा पैसा त्या गावची मंडळी स्वतःकडे जमा करते आणि तो पैसा ती मंडळी त्या ठिकाणीच खर्च करते आणि मग त्यांचा जो बाकीचा पन्नास टक्के पैसा आहे ती संस्था डायरेक्ट काम करणाऱ्या लोकांना देते या पद्धतीनं हे काम होतं सर साधारण हे काम राबवल्यानंतर गावकऱ्यांमध्ये काय बदल झालेले जाणवतात आपल्याला माहितच आहे की दोन हजार पंधरामध्ये लातूरला म्हणजे भारतामध्ये तो घटना चांगली दुर्दैवी काय म्हणायचं आहे पण लातूरला रेल्वेनं पाणी पुरवठा करावं लागलं आणि निश्चितच मी मानेन की हे आमच्या शहराचं हे दुर्दैव आहे की एखाद्या शहराला रेल्वेनं पाणी पुरवठा करावा लागतो आणि यावर्षी शासकीय सारी आकडेवारी आहे की यावर्षी लातूर जिल्ह्यातनं साधारणपणे एक लाख लोकांनी मुंबई पुण्यासारखी स्थलांतर केलं आणि आपणास कल्पना असेल की स्थलांतर केलेल्या लोकांचं त्या शहरामध्ये काय अवस्था आहे काही लोकं स्टेशनवर झोपतात काही लोकं फुटपाथवर झोपतात मिळेल ते खातात अशा परिस्थितीमध्ये सारी ही मंडळी जगली पण याचबरोबर तेरापासनं आम्ही ज्या गावामध्ये कामं केली होती त्या कुठल्याही गावामध्ये पाण्याची टंचाई नव्हती त्या कुठल्याही गावामध्ये टँकर चालू नव्हतं आणि त्या कोणत्याही गावामध्ये लोकांना स्थलांतर करायची गरज लागली नाही ही या कामाची प्रेरणा माहीत आणि म्हणून दोन हजार पंधरामध्ये ज्यावेळेस लोकांसमोर आम्ही कल्पना मांडली की लातूरच्या कामासाठी पण आपल्याला लातूरच्या बाजूने जाता जी मांजरा नदी आहे या नदीचं जर काम आपण तावडजा नदी असेल धरणा असेल तेरणा असेल जाना असेल अशा काही लातूरमधल्या आपण ज्या काही सहा सात नद्यांचं पुनर्जीवन केलं याच पद्धतीनं जर आपण मांजरा नदीचं पुनर्जीवन केलं तर लातूरकरांना निश्चितपणे पाणी मिळेल आणि लातूरकरांना पाण्यासाठी कुणावरही अवलंबण्याची गरज भासणार नाही आणि म्हणून आपण त्यावर्षी वर्षी मांजरा नदीचा प्रक प्रकल्प पूर्ण करायचं काम लोकांसमोर तो प्रस्ताव मांडला आणि लोकांना खूप चांगला रिस्पॉन्स या कामाला आला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मांजरा नदीचं पुनर्जीवन करताना या कामासाठी लातूरकरांनी तब्बल साडेपाच कोटी रुपये निधी गोळा केला आणि फक्त लातूरकरांच्या पैशावर त्या नदीचं पुनर्जीवन झालं आणि सर्वात महत्वाचं या कामासाठी हॉटेलमध्ये काम करणारा वेटर असेल ऑफिसमधला एखादा कर्मचारी असेल तो अगदी कलर महसूलमधला पिऊन ते कलेक्टरपर्यंत एस पी ऑफिसमधला एस पीपासून पोलिस शिपायापर्यंत शाळेतल्या विद्यार्थ्यापासून शिक्षकापर्यंत अनेक संस्था उद्योगपती गावातले भाजी विकणारे केळी विकणारे अशा अनेक लोकांनी या कामासाठी निधी दिला आणि खऱ्या अर्थानंही लोक चळवळ झाली का या संदर्भात अजून लोक चळवळ म्हणून ज्यावेळेला ही क्रांती राबवली गेली जात असताना त्यावेळी लोक चळवळीचं रूप याला कसं मिळालं कुठलीही चळवळ खऱ्या अर्थानं यशस्वी तेव्हाच होते ज्यावेळेस त्या गावचा त्या भागातल्या लोकांचा त्या गावात राहणाऱ्या लोकांचा याच्यामध्ये सक्रिय व सहभाग असतो तन मन आणि धनानं तेरामध्ये काम केल्याचे परिणाम लोकांना जेव्हा चौदा मध्ये दिसले त्या चौदामध्ये तीन गावातलं काम वीस गावात गेलं वीस गावातलं काम सत्तर गावात गेलं आणि महाराष्ट्रामध्ये आज ही चळवळ आम्ही पाचशेपेक्षा पेक्षा जास्त गावांमध्ये ही चळवळ राबवली आणि ही पूर्ण चळवळ लोकसहभागात राबवली लोकांना सोबत घेऊन राबवली आणि खऱ्या अर्थानं हीच या चळवळीचं यश होतं आणि खऱ्या अर्थानं ही लोक चळवळ बनली जे जलक्रांतीचं अभियान आहे हे शाश्वत करण्यासाठी आपण काय सुविधा सुचवाल आम्ही तेरापासनं जे नदी नाले ओढ्यांचं खोलीकरण केलं अनेक ठिकाणी बंधारे बांधले अनेक ठिकाणी विहिरीचं आणि बोरचं पुनर्भरण केलं आणि रिच टू व्हॅली म्हणजे अगदी पूर्णपणे पाणलोट क्षेत्राचा विकास केला पण या सर्वापेक्षाही महत्वाचं जर काय असेल तर ही कामं खऱ्या अर्थानं शाश्वत टिकण्यासाठी एकूण क्षेत्राच्या एकूण जमिनीच्या क्षेत्राच्या वीस टक्के वृक्ष लागवड होणं गरजेचं आहे आणि या दृष्टीनं जर काम केलं तर खऱ्या अर्थानं कुठल्याही गावाला कुठल्याही तालुक्याला जिल्ह्याला राज्याला पाण्याची कमतरता भासणार नाही कारण पाण्याचं जे खरं वॉटरशेडचं जे काम आहे पाणी जमिनीमध्ये मोरण्याचं खरं जर काम आहे हे फक्त वृक्ष करू शकतात आणि हेच काम शाश्वत होतं सर साधारण या प्रकारची कामं हो, तुम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणी राबवलेत आणि त्याची लोकांची प्रतिक्रिया काय सुरुवातीला लातूरमध्ये तीन जिल्ह्यातनं सुरू झालेलं आहे काम महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ सतरा जिल्ह्यामध्ये आपण ही चळवळ आज घेऊन गेलेलो आहे आणि सतरा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या पाचशेपेक्षा अधिक गावांमध्ये या पद्धतीचं आम्ही काम केलेलं आहे आणि दुसरं महत्वाचं वृक्षी लागवडीच्या बाबतीमध्ये आम्ही लातूरमध्ये पंचेचाळीस एक्करवर आज बावीस हजार वृक्ष लावले आहेत आणि बावीस हजार वृक्ष आम्हाला सांगायला आनंद होतो याच्यामध्ये एकशे सत्तर प्रकारची वृक्ष येतं आणि शंभर टक्के ही सारी वृक्ष जिवंत येतं आणि साऱ्या वृक्षाला आम्ही आज ठिबक सिंगच्या माध्यमातून पाणी देतो आणि एक वेगळं मॉडेल महाराष्ट्राचे आम्ही तयार केलेलं आहे जंगल निर्मितीचं की ज्या ठिकाणी एकशे सत्तरपेक्षा पेक्षा जास्त झाडं आहेत आणि सारी झाडं जिवंत आहेत आणि ही झाडं प्रत्येक वातावरणाला ऋतूला हवामानाला सर साधारण म्हणजे या ही जी काही जलक्रांती आहे हे अभियान आपल्याला राबव राबवण्याकरिता साधारण जनजागृती म्हणून सुद्धा तुम तुमचं काम सध्या चालू आहे तर मंडळी दुष्काळग्रस्त परिस्थितीवर जर आपल्याला मात करायची असेल तर सरांनी आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला या अभियानाला लोक चळवळीचं स्वरूप देऊन ही क्रांती हे अभियान आपण राबवलं पाहिजे सर आपण आलात या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपलं मार्गदर्शन तुम्ही आमच्या प्रेक्षकाला केलात त्याबद्दल आपलं धन्यवाद आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे आमचे ईमेल आय डी असे आहे डी डी के पुणे कृषी ऍट हॉटमेल डॉट कॉम आणि डी डी के पुणे कृषी ऍट रिडिफमेल डॉट कॉम